नमस्कार, सुग्रह स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छोले मसाला. छोले मसाला बनवताना सगळ्यात मोठी कसब म्हणजे छोले छान मऊ शिजले पाहिजेत. ते खूप जास्तही नाही शिजले पाहिजेत की जेणेकरून ते गळून जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा रस्साही दाटसर असला पाहिजे, तरच त्या छोल्यांची मजा. छोल्यांची भाजी करण्यासाठी 8 ते 10 तास अगोदर छोले पाण्यात भिजत घालावेत. छोले पाण्यात पूर्णपणे बुडतील इतपत पाणी त्यात घालावे. त्यात 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा खाण्याचा सोडा आपण घालून घेणार आहोत. आता हे रात्रभर किंवा 8 ते 10 तास आपण झाकून ठेवायचे आहे. 8 ते 10 तासानंतर आपल्याला दिसेल की छोले छान फुगून आलेले आहेत. आता या छोल्यांमधलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. हे पाणी कशासाठीच वापरायचं नाही आहे. असे हे फुगलेले छोले 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला ठेवायचे आहे. पुन्हा एकदा छोले पाण्यात बुडतील इतपत पाणी कुकरमध्ये घालायचं आहे. झाकण लावून फुल फ्लेमवर छोले 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. एका बाजूला मी टोमॅटोही शिजायला ठेवले आहेत आणि कांदाही परतवत आहे. कुकरच्या शिट्या झाल्यानंतर कुकर गार होईपर्यंत मसाल्याचा कांदा आपण परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्याला सतत परतवत राहायचं जेणेकरून तो काळा होणार नाही. अशा पद्धतीने आपला वाटण्यासाठी कांदाही भाजून झालेला आहे आणि टोमॅटोही शिजलेले आहेत. आता हे टोमॅटो आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून त्याची वाफ निघेल आणि त्याचं सालही आपल्याला काढता येईल. साल काढून झाल्यानंतर टोमॅटो चिरून बघून घ्यावा की टोमॅटो चांगला आहे की नाही. चांगला असल्यास त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. थोडं थंड पाणी घालत आहे कारण की टोमॅटो फार गरम आहे. अशा पद्धतीने आपले टोमॅटो प्युरी रेडी झालेली आहे. आता आपल्याला कांद्याचं वाटण करायचं आहे. त्यासाठी हे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून आपण भाजून घेतलेले होते. यात 1/2 इंच आल्याचे तुकडे मी घालत आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. हे वाटण तयार आहे. छोले आपले छान शिजलेले आहेत. मऊ अगदी हाताने दाबले तरी ते दाबले जात आहेत. हे पाणी आपल्याला आता ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे. तत्पूर्वी मी 2 चमचे छोले काढून घेत आहे. कढई तापली की त्यात 2 ते 3 टेबल स्पून तेल घालायचे. 1/2 चमचा जिरं आणि 1 तमालपत्र. यात आता आपण कांद्याचं वाटण घालून घेणार आहोत. हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. छान परतवून झाल्यावर यात टोमॅटो प्युरी घालायची आहे. पुन्हा एकदा हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे. त्यात 1/2 चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 ते 1.5 चमचा गरम मसाला. असं सगळं आपल्याला एकत्र छान तेलावर परतवून घ्यायचं आहे. यात आता आपण शिजलेले छोले आणि त्यातलं पाणी घालून घेणार आहोत. आता आपल्याला दिसेल की आपली जी ग्रेव्ही आहे ती फारच पातळ आहे. आता यासाठी आपण बाजूला काढून ठेवलेले छोले मिक्सरला लावून घेणार आहोत. अशी ही छोल्यांची पेस्ट आपण आता भाजीत घातली तर आपला रस्सा दाटसर होईल आणि त्याला छान चवही येईल. अशा पद्धतीने ह्या भाजीला कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही. घरातल्या गरम मसाल्यानेही हे होतं. आता 1 चमचा चवीसाठी मीठ आणि आता एक वाफ येण्यासाठी आपण 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया.
5 मिनिटांनंतर आपल्याला दिसेल की आपले छोले मस्त शिजलेले आहेत आणि त्या भाजीला तेलही मस्त सुटलेले आहे, रस्साही दाटसर झालेला आहे। आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने केलेली छोल्यांची भाजी आपल्याला आवडली असेल तर सुग्रन स्पेशल ह्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। छोले मसाला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सुग्रन स्पेशलच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।